महाराजांना एक विशेष महत्व दिलंय या शब्दाला, च शब्दाला चकार लागलाय, विशेष महत्व दिलंय का? कारण एक विश्वासानं कॉन्फिडन्सनं महाराज सांगतात हेची अशीच व्यक्ती आवडते. आवड प्रत्येकाची वेगवेगळी असते. संतांची आवड वेगळी आहे, जीवाची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे. जर देवाची आवड बघायची तर नाथ महाराज वर्णन करतात, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. देवाची आवड. संतांची आवड काय? माऊलीच्या शब्दामध्ये, माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुढी. संतांची आवड. आणि जीवाची, वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ही जीवाची आवड आहे. महाराज सांगतात हेची थोर भक्ती आवडते देवा, देवाला आवडते. कोणती? संकल्पावी माया संसाराची. महाराज तुम्ही सांगताय संकल्पावी माया संसाराची, म्हणजे संसार सोडायचा का? एक सांगू का, कोणत्याही संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. जी संसाराची तुमची आसक्ती आहे ती सोडा. काय होत, एखाद्याला जर म्हटलं ना चला यात्रेला, तू म्हणतो नाही हो, मी जर घराच्या बाहेर निघालो तो कसं होईल, जमतच नाही, कसंच नाही जमत. मी दोन दिवस जरी बाहेर गेलो ना तर सर्व विस्कळीत होईल. आता मला एक सांगा, मी आणि माझ. भगवंतांनी जेव्हा यशोदा मैयांनी उकळ्याला बांधण्याचा प्रयत्न केला, आजच्या लीलेमध्ये तुम्ही वर्णन श्रवण केलं असेल, उलूख लागरे रुपरी व्यवस्थितम, उखळ्याला बांधायला लागल्या यशोदा मैया, भगवंत म्हटले आई अहमता आणि ममता चालणार नाही, मी आणि माझे पण विसरले, जयाचे अंतकरण पार्थ तो संन्यासी जाण निरंतर, मी आणि माझं आलं नाही पाहिजे. लक्ष द्या, जिथे मी गेलं मी होतो म्हणून झालं, माझ्या मुळ झालं असं जिथे आलंय तिथे सर्वनाश. लक्ष द्या, आणि आपलं तेच जात नाही. संकल्पावी माया संसाराची, माया संसाराची संकल्पावी, संकल्पावी म्हणजे जी संसाराची माया आहे ती परमात्माकडे लावा, संसार सोडू नका. कशाप्रमाणे बघा तुम्ही, नाव चालली आहे, आपण नावेमध्ये बसलोय, नावेमध्ये आपण बसल्यानंतर त्या नावेला जर छिद्र पडलं तर ती नाव डुबल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपण भवसागरातून तरुण जात असताना आसक्ती रूपी छिद्र या शरीर रूपी नावेला जर पडलं, या जीवरूपी नावेला, तर आपली नौका सुद्धा बुडाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी संकल्पावी माया संसाराची. नाथ महाराज खूप छान वर्णन करतात, पक्षी अंगणी उतरती, 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 ते का गुंतोनिया राहती, ते का गुंतोनिया राहती, ते का गुंतोनिया राहती, ते का गुंतोनिया राहती.
पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती। पक्षी अंगणामध्ये दाणे टिपण्यासाठी आले आहेत। आपले प्रांगण आहे गांधीनगरचं आणि इथे खूप दाणे असे वळत घातले। पक्ष्यांनी बघितलं, सर्व पक्ष्यांचा थवा इथे चालला आणि सर्व दाणे ते खायला लागले। खात असताना त्यांनी विचार केला का आज दाणे छान पोटभर मिळाले म्हणून उद्या पण यायचं, ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी। संसारामध्ये सुद्धा मनुष्याने तसंच राहिला पाहिजे। आणि असं असताना महाराज सांगतात वस्तीकर वस्ती आला, प्रात काळी उठून गेलं। आता भागवत कथा चालू आहे, हरी कीर्तन चालू आहे, हरी जागर आहे। आणि असं असताना एखादा वाटसरू रस्त्याने चाललाय आणि जात असताना त्याने विचार केला इथेच राहावं। मावशीला भेटला, मावशीने जेवण वगैरे दिलं, बाबा जेवण करा, हे करा, राहा रात्रभर। मग त्याने असा विचार केला का की नाही आता इथे चांगली व्यवस्था झाली म्हणून इथेच कायमच राहायचं, तो का गुंतवणी राहिला, तैसे असावे संसारी। एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन। नाथ महाराज सांगतात ज्याप्रमाणे एखादा भाड्याच्या घरामध्ये आपण राहतो ना, एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो ना, भाड्याच्या घरामध्ये कसं राहतो, काय करावं आमचं भाड्याचं घर आहे, काय करावं आमचं भाड्याचं घर आहे, नाही का बाबा, तू भाड्याचं घर म्हणतोय, अरे ते भाड्याच्या घराची गॅरंटी 11 महिन्याची, हे जे दिलं भाड्याचं घर, जिंदगी एक किराय का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, लक्ष्य द्या, उड़ जाएगा एक दिन पर जी रहे कपिंद्रा खाली, उड़ जाएगा एक दिन पर जी रहे कपिंद्रा खाली, उड़ जाएगा एक दिन पर जी रहे कपिंद्रा खाली, उड़ जाएगा एक दिन पर जी रहे कपिंद्रा खाली, धूला सवारी कर ले कर ले तू ला करे रखवाली, ए उड़ जाएगा एक दिल पंछी रहे कपिंद्रा खाली, उड़ जाएगा एक दिल पंछी रहे कपिंद्रा खाली, पिंजरा खाली ओ पिंजरा खाली, पिंजरा खाली ओ पिंजरा खाली। या जीव रूपी या शरीर रूपी पिंजऱ्यातून काय होणार आहे, हा जीव रूपी पक्षी उडून जाणार आहे। म्हणून क्षण भंगूर नाही भरोसा, क्षणाचा भरोसा नाही हो, आता तुमच्याशी बोलते पुढे काय होणार आहे कोणाला माहित आहे, क्या भरोसा आहे इस जिंदगी का, क्या भरोसा आहे इस जिंदगी का, क्या भरोसा आहे इस जिंदगी का, साथ देती नहीं साथ का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते, सोडा आणि भगवंताकडे काय करा जोडा। कहू महाराज एक सांगू का, चिखली मध्ये आले ना कीर्तनाला नेहमी घडीकडे बघावं लागतं, बघा महाराजांना विचारण्यात आलं, महाराज तुम्ही म्हणता संकल्पावी माया संसाराची बरोबर आहे, आम्ही संसाराची माया सोडायला तयार आहे, तरी सुद्धा चित्त हे स्थिर राहत नाही हो, याला काय करावं, अभंगाचं दुसरं चरण, ठेविले आनंदे तसे राहावे, ठेविले आनंदे तसे राहावे, ठेविले आनंदे तसे राहावे, ठेविले आनंदे
चेंज करू तिने काय हरकत नाही सांगा ना काठाचा म्हणे बघ आता मला आवडतात लाडू तुला आवडते जिलेबी नाही का मग आपण काय करू माझं नाव लाडू तुझं नाव जिलेबी तिने सांगितलं काय हरकत नाही मग त्याच्या मनामध्ये आलं आपले बैल आहे ना त्या बैलाला आपण काय केले आपल्या मुलाप्रमाणे सांभाळले मग बिचारे त्यांना कशाला नाही का सावत्र भाव त्यांचंही बदलू ना मग काय ठेवायचं एकाचं नाव चाबूक ठेवलं एकाचं नाव पाहुणा ठेवलं आता लाडू चाबूक पाहुण्याला घेऊन शेतामध्ये गेला बाकीचं उत्तर तुम्ही द्यायचं बरं का लाडू चाबूक पाहुण्याला घेऊन शेतामध्ये गेला शेतामध्ये लाडू गेल्यानंतर शेतामधले जे काय काम होते ते ते चाबूक पाहुण्याला घेऊन करू लागला इकडे जिलेबीने आपलं घरचं काम आवरलं सकाळचं न्यारी ताक भाकरी घेतली आणि शेतामध्ये आली कोण झोपले नाही ना हा जिलेबी आणि आल्यानंतर लाडूने बघितले जिलेबी आली आहे त्याने त्या चाबूक पाहुण्याला चारा वगैरे टाकला आणि झाडाखाली लाडू येऊन बसला आता जिलेबीने ताक भाकरी वाढली ताक भाकरी वाढल्यानंतर जिलेबी सांगते मला घरी काम आहे त्याच्यामुळे मी जाते जिलेबी घरी निघून गेली आता लाडू ताक भाकरी खात असताना तिथे मनुष्यरूपी पाहुणा आला आणि तो पाहुणा आल्यानंतर लाडूने विचारलं ताक भाकरी खाता का घरी जिलेबी तिकडे जाता याने विचार केला इथं ताक भाकरी खाल्ल्यापेक्षा जिलेबीचा पाहुणचार चांगलाच आहे आता काही भूक नाही भूक खूप लागली होती आता काही भूक नाही आणि म्हणून मग त्याने काय केलं पाहुणा घरी आला आता याने ताक भाकरी खाल्ल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे ताक भाकरी खाल्ल्यानंतर बसल्या बसल्या आता तोंडाला पाणी होऊ देऊ नका चतुर्थी ताक भाकरी खाल्ल्या खाल्ल्या बसल्या बसल्या झोप येते नाही का हे झोपलं झाडाखाली थंडीगार सावली झोपला बिचारा हा पाहुणा नावाचा बैल जो होता ना तो सुटला आता जेव्हा पाहुणा घरी आला मनुष्यरूपी तेव्हा जिलेबीने बघितलं पाणी वगैरे दिलं वाढू आता का लाडू येऊ देता ह्याला वाटलं लाडू जिलेबी बरोबर जर लाडू असतील दुग्ध शर्करा योग आहे नाही का चांगलेच आहे ना मेजवानीच त्याने सांगितलं आता काही भूक नाही नंतरच वाढा हे बसलं बिचारा आपल्या बाजेवर वगैरे जाऊन खाटेवर आता पाहुणा नावाचा जो बैल होता तो सुटला त्याने दोरी तोडली तो धावत घराकडे आला घराकडे आल्यामुळे आता मात्र याची झोप उडाली कोणाची लाडूची वा वा काय ऐकताय तुम्ही लाडूची झोप उडाली आणि लाडूची झोप उडताच लाडू धावत घरी आला जिलेबीला म्हटला काग पाहुणा आलाय का जिलेबी म्हटली हो पाहुणा आलाय एक काम कर त्याला दोरीने बांधून ठेव मी चाबूक घेऊन आलोच जेव्हा असं म्हटलं जे आत बसलेलं होतं ना ते बिन सांगता पळालं सांगायचं तात्पर्य समाधान कोण कशात मानेल काही सांगता येत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात बाबा जर समाधान मानायचं असेल तर एकच भगवंत आहे त्या भगवंताला हृदयामध्ये ठेवल्यानंतर तसं नित्य नामसंकीर्तन केल्यानंतरच आपल्या या जीवाला समाधान प्राप्त होणार आहे लक्ष द्या तुम्ही तुम्हाला घरी किती प्रॉब्लेम असेल काय असतील शारीरिक असतील काही असतील परंतु तुम्ही जेव्हा भागवत कथा श्रवण करता किंवा कीर्तन श्रवण करता तुम्हाला समाधान आहे का नाही लक्ष द्या मग तुम्ही जर 2 तास कीर्तन श्रवण करता किंवा 4 तास भागवत कथा श्रवण करता तुमच्या मनाला समाधान लाभतं मला सांगा रात्रंदिन जर त्याचं नामचिंतन तुम्ही करत राहिले दिवसभर बसून नाही सांगत अखंड नाम विठोबाचे देता घेता उठता बसता करत राहिले समाधान प्राप्त होणार नाही विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांना साधना करणाऱ्या साधकांनी सांगितलं महाराज तुम्ही सांगताय चित्त असू द्यावे समाधान हो पण चित्त ही द्रवीभूत होणार आहे ना ज्यांना पोहोचे रवी वा पोहोचे कवी लक्ष द्या कवी कल्पना कशाने करतो मनाने ना बघा तुम्ही आता तुम्ही इथे बसलात परंतु एखाद्याने जर दिल्ली बघितली असेल समजा मी नाव घेतलं अक्षरधाम मंदिर ज्याने बघितलं असेल बरोबर पोहोचला तुम्ही इथंच आहे
शरीराने, पण तुमचं मन तिथे पोचलंय. ज्याने वृंदावन बघितलं, बाकी विहारी मंदिर बघितलं, आ हा काय छटा आहे, नाही का बरसा ना राधाराणीचं द्वार. बघा तुम्ही, आपण इथेच आहे, मन तिथे गेलं, मनाने बघितलं. म्हणून सांगितलं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, किती हकलला हकलला फेरी घेत पिकावर. महाराज सांगतात, भगवंतही उपदेश करताना सांगतात, कृष्णा अर्जुना, अरे हे मन चंचल आहे, चंचल हे मन कृष्णा, हे मन चंचल आहे. आणि या मनाला जर चंचलतेची घालवायची असेल तर फक्त भगवंताचं नाम चिंतन आहे. मन के बैकावे ना आमन रा मनाला दास बनवा. एक सांगू का, जे मनाचे दास बनतात ते कथा कीर्तन श्रवण करत नाही, आणि जे मनाला दास बनवतात ते कथा कीर्तन श्रवण करतात. साधना करणाऱ्या साधकांनी सांगितलं, महाराज तुम्ही सांगता ठेवली अनंते तैसीची राहावी, चित्ती असू द्यावे, समाधान काही हरकत नाही, आम्ही समाधान ही मानायला तयार आहे, परंतु भोग तर भोगावेच लागतात हो. अभंगाचं तिसरं जात असताना तलवारीला धार आहे का नाही बघत असताना राजाचं बोट कापलं गेलं. राजाचं बोट कापलं गेलं, राजा उक्साबुक्षी रडायला लागले. प्रधानजी म्हणतात, महाराज बोट कापलं ते बऱ्या करताच कापलं, भल्या करताच कापलं. आता मला एक सांगा, आपला एखादा नौकर आपल्या सोबत असावा आणि त्याने म्हणावं, महाराज मालक तुमचं बोट कापलंय भल्या करताच कापलं, आपली प्रतिक्रिया काय राहील?
रागींना क्रोध हा स्वाभाविक ये नाही नाही का येऊ शकतो. आदरणीय कबीरजी खूप छान बोलून जातात. जल से पतला कोण है कोण भूमि पे भारी कोण अगन से तेज है कोण का जल से है कारी. जल से पतला ज्ञान है और पाप भूमि पे भारी क्रोध अगन से तेज है कलंक का जल से है कारी. पाण्यापेक्षा पातळ जर काही असेल तर ते ज्ञान आहे. लक्ष द्या, पाण्यापेक्षा पातळ आहे. जल से पतला ज्ञान आहे. पाप भूमी पे भारी, एवढी पृथ्वी भारी नाही, तिच्यावर होणार पाप भारी आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना एक खूप छान कविता होगी बघा. हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे. हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. पाठी गर्दी ही अपाट झाली गर्दी. गर्दीत जीव गुदमरती दुःखात किती तळमळती. हे संततीचे अज्ञान जगाला भेसळ चळते आहे. हे संततीचे अज्ञान जगाला भेसळ चळते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. सर्वात पृथ्वी एवढी भारी नाही, तिच्यावर होणार पाप भारी आहे. क्रोध अग्नि से तेज आहे. लक्ष द्या, अग्नि एवढी तेजवान नाही. एखाद्या जर एखादा व्यक्ती जर अग्नीमध्ये पडला एवढ्या लवकर जळणार नाही. परंतु एखाद्याला क्रोध आला आणि हातामध्ये एवढा मोठा धोंडा घेतला आणि मारला राम नाम. क्रोध अग्नि से तेज आहे. कलंक काजळ से काळी. एकदा लावलेलं काजळ पुसल्या जाईल, परंतु एकदा का कलंक लागला जन्म जन्मांतरापर्यंत पुसल्या जात नाही. राजाला क्रोध आलाय आणि क्रोध आल्यानंतर राजाने कारागृहामध्ये प्रधानजीला टाकले, बोटाचं ड्रेसिंग वगैरे करून आणि गेले. गेल्यानंतर काही भिल्लांनी त्यांना पकडलं नरबळी. एक लक्ष द्या, दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगावा लागतो, नाहीतर नरबळी बास. कारण अंधश्रद्धाचं काहीतरी इथे येतं, परंतु हा दृष्टांत फक्त सिद्धांताला महत्व आहे. आणि जेव्हा त्याला पकडलं गेलं, बोट कापलेलं होतं म्हणून त्या राजाला सोडण्यात आलं. राजाने विचार केला, माझं बोट कापलं म्हणून मला सोडलं गेलं. प्रधानजी बरोबर म्हटले होते, देव जे करतो ते भल्या करताच करतो. चला प्रधानजीकडे. प्रधानजीकडे आले, प्रधानजीची सुटका केली. का हो प्रधानजी, तुम्ही म्हटले होते देव करतो ते भल्या करता करतो, बरोबर आहे. माझं बोट कापलं होतं म्हणून भिल्लांनी मला सोडलं, परंतु तुम्हाला का म्हणून 2 दिवस कारागृहामध्ये राहावं लागलं. प्रधानजी म्हटले, महाराज एक सांग, तुमच्यापेक्षा भलं माझं झालं का? कारण तुम्ही जर मला कारागृहामध्ये टाकलं नसतं तर त्या भिल्लांनी तुमचं बोट कापलेलं होतं म्हणून तुम्हाला सोडलं असतं, पण मला सोडलं नसतं. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. प्रत्येकाला आपापल्या संचिताचं फळ भोगावंच लागते. भोगतो ना घडे संचिता वाचून. करावे ते मणी समाधान म्हणोनी मणी मानू नये खेद. म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि करुसावे नलगे बहुता. आपुल्या संचिता वाचोनिया. आणि असं असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना साधना करणाऱ्या साधकांनी विचार, महाराज तुम्ही सांगता समाधान राहा, काही हरकत नाही. समाधानी पण आहे, माया पण सोडायला तयार आहे. जे काय भगवंतांनी संचिता प्रारब्धामध्ये जे काय लिहिलं असेल तेही भोगायला तयार आहे. शेवटी काय करावं अभंगाचं शेवट. तुका मने घालो हो तयावरी भार हो तुका मने घालो हो तयावरी भार हो तुका मने घालो तयावरी भार तुका मने घालो ते हो तैसे चिरावे
रावे चित्तियां सो जावे समाधान समाधान हे समाधान समाधान Bye.
तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाऊ हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे ची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान ठोब्बा रखुमाई। टाळी वाजव। जय जय मला खरंच सांग, टाळी कोणी कोणी वाजवली एक सांगू का? टाळी जर वाजवली नाही ना कीर्तनामध्ये बसून, नाही तर मग असं असं करायचं काम पडत, लक्ष द्या। अरे भगवंतांनी एवढा मोठा नरदेह दिला आणि त्या भगवंतांनी दिलेल्या त्याचं आपण थोडं तरी ऋण परत करायचा आपल्याला जर अवसर प्राप्त झालाय तर का म्हणून टाळी वाजवू नये, नाही का? घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी, वाणी गुणानो कथने श्रवणो कथायाम, हस्तौ च कर्म सो मनस्तव पाद योरणः, इष्मृत्याम श्रोस्तु निवा जगत प्रणामे, दृष्टिम सताम दर्शने तो भवत तनु नाम। वाणीने त्या भगवंताचं नाव हाताने टाळी वाजली पाहिजे, लक्ष द्या। जास्तीत जास्त 5 मिनिटं घेणार आहे, सर्वांनी टाळी वाजवची बर का, सर्वांनी कुणीच, आणि मला सर्व दिसतात इकडनं तिकडनं सर्व। तुरा दे राधे बोले रे तू शमा शमा बोले, तुरा दे राधे बोले रे तू शमा शमा बोले, तुरा दे राधे बोले रे तू शमा शमा बोले रे, रस्ता दाखवण ती राधा, लक्ष द्या। महाराज सांगतात बाबा फक्त 5 मिनिटं राहिले आपले, तुका म्हणे घालू तयावरी भार, महाराज सांगतात त्या भगवंताच्या चरणावरच भार घाला। हो महाराज, अशी कोणी व्यक्ती आहे का ज्यांनी भगवंताच्या चरणावर भार घातलाय? 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करेल। भगवंताचे निस्सीम भक्त असलेले चोखोबर आहे, त्यांच्या पत्नी बांधतीन होणार आहे म्हणून बहिणीला आणायला गेले। तानाबाईंनी नकार दिला येण्यास, चोखोबा यायला लागले। येत असताना आषाढीची वारी जवळ आलेली आहे, दिंड्या पंढरपूरला निघाल्यात आणि चोखोबा दिंडीमध्ये सामील झाले। एक लक्ष द्या, जेव्हा आपण त्या भगवंताचं चिंतन करत असतो ना तेव्हा आपली चिंता तो करत असतो। पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, निज ध्यास असणारे चोखोबर आहे आणि भगवंत त्यांच्यासाठी का म्हणून करणार नाहीत। विटेवरून खाली उतरले,
लुगडं वगैरे घातलं, कुंकू लावलंय. माता रुक्मिणीने बघितलं, देवा काय सोंग आहे, कुठे जाण्याचं बेत आहे. भगवंत म्हटले, बोलण्यात वेळ घालू नका, माझी मुलगी तिच्या बाळणपणा करता मला जायचं. देवा, अशी कोणती भाग्यवान स्त्री आहे जिच्या बाळणपणा करता तुम्ही जातात, मला सांगा, मी जाईल. ती कोण आहे? श्रीमंताची मुलगी नाही. तिचं घर दार बघून तुम्ही नाक मरडून घेसाल. लक्ष द्या, याच्या मागचं कारण आहे, माझा भगवंत हा भक्तीचा भावेचा प्रतीक आहे. माता लक्ष्मी स्वच्छतेची प्रतीक आहे. स्वतः अनुभव. एकादशी, आषाढी एकादशी मोठी आपल्या सर्वात. लक्ष द्या, आषाढी एकादशीला कोणीतरी असं करतं का हो की घराची साफसफाई करत होत का? क्वचित एखादा वारकरी असेल तर. आणि दिवाळीला नुसती साफसफाई होती का, कलरिंग होत? तेरी ही गुंजे जय जयकार करे पूजा तेरी संसार, तेरे बिन होता ना उद्धार, तू है लक्ष्मी देवी. कदम रखती तू जिस घर में वहां सुख शांति आती है, मिल गया जिनको तेरा साथ उनकी किस्मत बन जाती है, सभी का है तू ही आधार, तू है लक्ष्मी देवी. स्वच्छता. माझा परमात्मा हा भावेचा भुकेला आहे, भगवंताला माहित आहे इथे जाणार नाही. भाव का भुका हूं मैं, भाव ही कसा रहे, भाव से जो भजे मुहे, भव से बेड़ा पार है. थोर प्रेमाचा काय पाहिजे, काय नाही त्याच्याकडे. कुबेर तुझा भांडारी, अम्मा फिरुशी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पयाला. ज्याचा कुबेर भांडारी आहे, लक्ष्मी तुझे पायंतळी, आम्ही भिक्षेशी घालून जोडी, येणे तुझी ब्रिदावळी, कैची राहील गोविंदा देवी दाजी म्हणतात. याचं सांगण्याचं तात्पर्य आहे, काय कमी त्या भगवंताकडे. षडगुण ऐश्वर संपन्न, ऐका यशस्री अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर, साई गुणवर वसती जेत. यशस्री अवतार, ज्ञान वैराग्य ऐश्वर असलेला परमात्मा, आणि तो सुद्धा भगवंत भक्ताच्या घरी सेवक म्हणून येतोय. लक्ष द्या, काय भाग्य असेल चोकोपरायांचं, काय भक्ती असेल. आले, तानाबाईचं रूप घेतले, आवाज दिला, वहिनी वहिनी दारुगडा. चोकोबाची वहिनी झाला शारंगधर, वहिनी उघडा दार, हक्कामरी आवाज दिला लगेच. आणि चोकोबांच्या पत्नीने दारू उघडलं, बघितलं, आणि मायेचा हात फिरवता चोकोबांच्या पत्नी बाळंतीण झाल्या. सर्व धुणं भांडे गुरे राखण्याचं काम भगवंत करू लागले. जेव्हा पंढरपूरला सर्व संत महात्मा ज्ञानोबराय आदी संत महात्मा आले, गोरोबा काका, आणि चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायचं दर्शन झालं, गाभाऱ्यात गेले भगवंताकडे, बघितलं भगवंत तिथे नाही आहेत. माऊली सांगतात, भगवंत कुठे गेलेत? गोरोबा काकांनी म्हटलं, चिंता करू नका, त्या पुंडलिकरायांनी भगवंताला इथे आणलंय, त्यांना माहीत असेल. आता समजा आपण कोणाच्या घरी पाहुणं आलोय, आणि पाहुणं आल्यानंतर कुठे आपण या चिखलीमध्ये, समजा मी आले आणि मी मला कुठे जरी फिरायचं असलं जाधव मावशीकडे आले, आणि मला कुठे बोलवलं तर मी जाधव मावशीला सांगणार, मावशी मला इथे बोलवलंय बरं का, मी जाते, म्हणजे त्यांना माहीत आहे का नाही. मग त्याचप्रमाणे पुंडलिकरायाला, पुंडलिकरायाने पांडुरंगाला आणलेलं आहे तिथे, कुठे? पंढरपूरला. म्हणून त्याला माहीत असेल, आणि म्हणून पुंडलिकरायांकडे सर्वजण चालले. भगवंताचे पदचिन्ह जे पद्मचिन्ह होते ते मंगळवेड्याकडे जाताना दिसले. सर्व संत मंडळी तिथे आली, मोठ्याने गजकला, पुंडली कवर दार विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. आणि गजर होताच चोखोबांच्या पत्नी बाहेर आल्या, अरे माऊली तुम्ही सर्व संत मंडळी इथे कसे? तेव्हा माऊलीने सांगितलं, काय सांगावं, तुमचा किती मोठा अधिकार आहे. ज्यांचं बाळणपण साक्षात ब्रह्मांड नायक परमात्मा पांडुरंग करत असेल, किती मोठा अधिकार म्हणावा त्यांचं. तेव्हा यांनी सांगितलं, देवा धिक माझे बाळंतपण, तेव्हा माझ्यासारख्याचे बाळंतपण केले. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. दासी पुत्र, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. मग अशा प्रकारे सांगितल्यानंतर, यम यथा माम प्रपदंते तास्तथैवम भजाम्यहम, जो माझी जशी भक्ती करतो तसं मी त्याला फळ देतो. अशा उक्तीप्रमाणे, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, हे विल्यानंते तैसेची रावे चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे, हे विल्यानंते तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहवा संसार देवा पायी, हे विल्यानंते तैसेची रावे चित्ती असू द्यावे समाधान. अशा उक्तीप्रमाणे झालेली सेवा जे काय योग्य असेल
ते माझे सद्गुरु परमहंस तेजस्वी महाराज विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी आणि माझी आई यांचं आहे. जे अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक सर्वजण विद्वान आहेत आणि मी माझ्या बालक बुद्धीने हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही यामध्ये त्रुटी राहिली असेल तर माझे सद्गुरु परमहंस तेजस्वी महाराज यांच्या चरणी जाऊन सोडवण्याचा प्रांजळ प्रयत्न करेन. जाता आता दोन गोष्टी सांगते, एक आई वडिलांची सेवा, गोमातेचं रक्षण आणि व्यसनापासून दूर राहणे. याच्यापासून नक्कीच हे करा आणि आज आपली ही सेवा गांधीनगरमध्ये माऊली गुरुदेव महिला सेवा समितीद्वारे अविरत अखंड अशीच चालू राहो ह्या शुभेच्छा देऊन. आणि मला खरंच या दोघींचं कौतुक करावं वाटतं बरं का. यांना तर उभंच राहावं लागणार. टाळकरी गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य सर्वांनी खूप छान साथ दिली, भैयांनी पण खूप छान साथ दिली बरं. कित्येक कीर्तनकाराला वाजवलेले म्हणजे कीर्तनात तसा अर्थ करू नका. गायनाचार्य एक एकाहुनी बळी रे. टाळकरी मंडळी खूप छान, महिला मंडळांनी खूप छान साथ दिली. आणि मला सर्वात जास्त जर आवडले ना आमचे शूटिंगवाले भैया, आमचे साऊंडवाले भैया खूप छान. आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, आमचे हार्मोनियम वादक भैया, आमचे विनयकर मावशी आणि मेन म्हणजे या दोघी मला खरंच आवडल्या, खूप छान खरंच बरं का. कारण एक सांगू का, सगळ्यांनी प्रत्येकाचं कर्तव्य बजावलंय. एवढ्या गोंडस आणि खरंच त्यांचं हास्य बघा, म्हणजे दोन तास बिचाऱ्या एकदम अशा टवटवीत सूर्यफुलासारख्या होत्या. खरंच खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं बरं का. मावशी खूप खूप धन्यवाद, खरंच खूप छान वाटलं. झालेली सेवा पंढरीश परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण सर्व मायबापांच्या चरणी, परमहंस तेजस्वी महाराजांच्या चरणी, माझ्या आईच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम. आजच्या महिन्याला 24 तारखेला करा क्षमा परत महाराज तुम्ही चित्त पाहणे ज्ञानेश्वरा